लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगर परिषद यांच्या निवडणुका होत असून त्या दृष्टीने आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचा विस्तार करण्यासाठी राजकीय रणनीती आखताना दिसून येत आहेत। सध्या महेंद्र थोरवे ग्रामीण भागामध्ये पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। महेंद्र थोरवे कोणत्याही मोठ्या नेत्याला न घेता सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षात घेऊन ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत। बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत येथील असलेले उद्योजक गणेश मुंडे यांची शिंदे गटामध्ये एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते। गणेश मुंडे हे बीड जिल्हा परिषदेच्या दृष्टीने तयारी करताना दिसून येत आहेत। शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांचे ते जावई आहेत। जावई राजकारणात आल्यानंतर त्याचं पुढे काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे भाई गायकर यांना सुद्धा आता जपून राजकारण करावं लागतंय की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आमदार महेंद्र थोरवे यांनी भाई गायकर यांचं पुनर्वसन करण्याचं ठरवलंय। आता त्यांच्या जावयांना घेऊन त्यांनाही राजकारणात प्रवेश देऊन शिंदे गट भक्कम करण्याचा प्रयत्न आमदारांकडून केला जातोय। माजी आमदार सुरेश लाड हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी सुधाकर घारे यांची कोंडी केली। आता बीड जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने शिंदे गटाने सुद्धा सुधाकर घारे यांची कोंडी केलेली पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, विकासनामा।